नमस्कार नमस्कार क्या उखाणा कड़ी खुली अन हसी कड़ी खुली पवन थी सतीश नु नाम लेऊ छु सर्व बद्धा मोठाना आशीर्वाद थी बर आणि आता मराठीत कसं घ्याल कड़ी खुलली आणि खुदकन हसली बाराच्या वेगाने बाराच्या वेगाने सतीश रावणचं नाव घेतली सर्व मोठ्यांच्या आशीर्वादाने अरे वाह 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 बोलवा त्या बोलवा हाक मारा तमे आयाओ तमे आयाओ आवजो नमस्कार 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 कुठलं बालपण माहेर कुठलं माहेर राजापूरचं आहे राजापूरला कुठे राजापूर पन्हाळे अच्छा अच्छा मग तिकडेच होता बालपण सगळं तिथेच गेलं नाही बालपण मुंबईला आणि असं म्हणजे गाव तिकडे हां आणि मग इकडे कुठे मुंबईत इथे मुंबईला वरळीगाव वरळीगाव हो तिथे घरी कोण कोण होतं तिथे आई वडील बहीण आहे एक भाऊ आणि आणि शाळा कुठली शाळा जनता हायस्कूल जनता हायस्कूल वरळीला वरळीला तुमचं बालपण कुठलं मला गुजरात गुजरात घरी कोण कोण घरी पप्पा भाई और उनकी वाइफ अच्छा आणि शाळा तुमची शाळा गुजरात मध्ये माध्यमिक शाळा गुजरात मध्ये मुंबईत कधी आले तुम्ही 2000 आणि मुंबईत कुठे आले राहायला पहिले मैं उधर रहता था अपना ग्रांट रोड में ही रहता था और उधर ही जॉब करता था ग्रांट रोडला कुठे राहत होते ग्रांट रोड में प्रॉपर ग्रांट रोड में एकटेच राहत होते तुम्ही अकेले थे हां अकेले जब नया नया आया था तभी अकेले थे नया नया आए थे मग तुमची ओळख कुठे झाली ऑफिस मध्ये कुठलं ऑफिस कॉम्प्युटरचं शॉप आहे कुठे ग्रँड रोडलाच आहे ग्रँड रोडला हो तुम्ही वरळीवरून नोकरीसाठी ग्रँड रोडला जात होते अच्छा आता कळलं मला हां मग तिकडे काय तुम्ही काय करत होते त्या ऑफिस मध्ये उधर जॉबी करता था सेल्स सेल्समॅन अच्छा तुम्ही नोकरी करत होते आणि मी त्या अकाउंटंट होते तुम्ही अकाउंटंट होता मग काय त्यांचा पगार वेळेवर काढायचा का मग काय झालं पुढे काय नाही असं म्हणजे पहिला सुरुवातीला असं काय ना 4-5 महिन्यानंतर मग एकदाच विचारलं त्याने मला असं तुम्ही प्रपोज केलं हां काय विचारलं त्याने माझ्याशी लग्न करशील का म्हणून असं डायरेक्ट विचारलं तुम्हाला अंदाज आला होता ते विचारणं नाही असा अंदाज आलाच नव्हता मग कसं काय डायरेक्ट विचारलं तुम्हाला टेन्शन नाही आलं नाही मला टेन्शन म्हणजे पहिला मला वाटलं की असं मस्करी करायची भरपूर सवय आहे ना तर मला वाटलं असंच मस्करीमध्ये विचारत असतील त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा विचारलं ना त्यामध्ये नाही आधी सध्या तरी मी जॉब करते माझे ट्युशन्स पण आहेत आणि मला घरातून परवानगी देत नाही तोपर्यंत मी करणार नाही पण जर योग असतो ना की जसं करायचं असतं तसंच होतं लग्न तसं आमचं वळूनच लग्न झालं शेवटी हो पळून झालं हो काय सांगताय काय तुम्हाला काय धावायला आवडतं का पण ह्यांच्या बोलण्यावरून कधी तुम्हाला अंदाज आला नव्हता की हे कधीतरी प्रपोज करतील मस्करी करण्याचे भरपूर आहे सवय त्याच्यामुळे कधी अंदाज केलेलाच नव्हता तुम्ही मस्करी मस्करी बरं केलात हो ना मग अशी खूप बोललात तुम्ही हो आता त्यांना थोडं बोलू द्या का चालेल बोला सासूबाई तुम्ही सांगा की जेव्हा ही बातमी तुम्हाला कळली काय वाटलं तुम्हाला सुनेबद्दल सांगा मला पहिले बातम्या कळल्या तेव्हा एवढं विशेष काय नाही वाटलं मी संतोषला विचारलं खरं तुला आवडत असलं तर मला पण काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे कशी मला लग्न करून आल्यानंतर मी पण माझ्या पण शेजारी सर्व महाराष्ट्रांचं होतं त्याच्यामुळे मला काय सर्व त्यांच्याशी मिसळून मला असं काय वेगळी काय नाही वाटलं बाबा तुम्ही सांगा मला चांगलं वाटलं मला नेहमी जे याच्यात काही बघणार नाही काय हे काय म्हणतो स्टेट म्हणा जात म्हणा त्याच्यात मला काही विश्वास नाही आहे अच्छा आय एम हॅपी हो कशी आहे सून चांगली चांगली आहे काय म्हणजे काय चांगलं आहे काय काम करते स्वभाव चांगला आहे हां आणि तेच बघायचं ना आणि हेच तुम्ही त्याच्यात दुसरी गोष्टी काय माहिती आहे मी घरी गेल्यानंतर पहिल्यांदा मला जेवण देतो त्याच्यानंतर बाकी लोक स्वतः करतो त्याच्यावर मला फार आनंद वाटतोय आई बाबा तुम्ही सांगा जावयाबद्दल सांगा किंवा जावयाबद्दल म्हणजे आम्हाला काही दुसरं कास्ट वगैरे असं काही हे नव्हतं फक्त जावई आम्हाला एकूण आनंद झाला की त्याला मराठी सगळे पदार्थ आवडतात आणि मराठी बोलता येतं बस एवढंच जावई तर खूपच चांगला आहे आणि आजकालच्या दिवसामध्ये असा निर्व्यसनी जावई मिळणं ही म्हणजे खरोखर माझं भाग्याचं लक्षण आहे आपण जरी काही केलं तरी आपल्याला नेहमी जावई निर्व्यसनी लागतो चला दोघे आता आनंदात राहा पण आता हे दोघे अभिनय करणार आहे आणि ती गाणी किंवा तो चित्रपट किंवा ती म्हण तुम्हाला ओळखायची आहे हां घ्या
कोण तुम्ही अभिनय करणार की ते? मी तिन्ही मिस करणार. तुम्हीच करणार काय? आणि अभिनय नाही करतात. चित्रपट आहे, मराठी चित्रपट. हां, ओठांची हालचाल करायची नाही. स्टार्ट. कटर काजल मुस्लिम घ्या. स्वभावाप्रमाणे बक्षीस देतो. का हसला तो लगेच? तुम्ही का हसले? स्वभावाप्रमाणे बक्षीस भेटलं म्हणून. हिंदी गाणं आहे, बोलायचं नाही. हिंदी गाणं बोला. पुढे काय आहे या गाण्यात? पुढे काय आहे? असंच झालं का हो तुमचं? हे घ्या, स्वभावाप्रमाणे पुढचं बक्षीस. अभिनंदन. नाही नाही, स्वभावाप्रमाणे एवढ्यासाठीच म्हटलं कारण पहिली स्त्री होती. माऊलीचं तसंच आहे, पटकन तापते पटकन थंड होते. इकडे कसं, जरा त्याने काही चुकीचं केलं की शेट्टी वाजते. म्हण बरं, हिंदी मुहावरा. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुम्ही, केपरा कडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांना. अभिनंदन. तर तुम्हाला मला विचारायचं आहे की त्यांच्याकडून अपेक्षा काय तुमच्या? तीन अपेक्षा सांगा असं सांगितलं. तीन अपेक्षा म्हणजे मी आधी बोलली तसं की ते शॉर्ट टेम्पर्ड ते आहेत, आणि म्हणजे त्यांचा राग असा आहे की 8 दिवस 10 दिवस बोलत नाही, तर ते बोलले नाही की मला करमत नाही. तर त्याच्यामुळे तो म्हणजे 8 दिवसावरनं 5 दिवस 3 दिवस 2 दिवस असं करून करून 1 दिवस 1 तासावर यावं, 1 तासात बोलावं. बरं, मला सांगा की तुमच्याकडे व्यवसाय तुमचा टायरचा आणि एक्साईडचा, जर कुणी आलं टायर घेऊन पंक्चर काढायचं तर किती तासांनी त्याला सांगता या? लगेच करतो. मग ते मात्र लगेच, इकडे का असा उशीर करताव? जरा असं झालं पंक्चर लगेच पॅच मारून टाकायचं ना. 8 दिवस कुठली डिलिव्हरी ठेवता का तुम्ही? बर, करतील मी पण आहे. दुसरी अपेक्षा काय? दुसरी अपेक्षा अशी की मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने एकदा तरी माझ्यासाठी जेवण बनवून द्यावं. मी बसली असेन सोफ्यावर आणि ते किचनमध्ये जेवण बनवतात माझ्यासाठी, हे दृश्य मला बघायचं. काय म्हणणं आहे तुमचं, ही अपेक्षा पूर्ण होणार आहे का? हो, नक्की करेन. काय सांगताय? ऑल द बेस्ट. मी ऑल द बेस्ट तिला बोललं पाहिजे. तिसरी अपेक्षा काय? तिसरी अपेक्षा म्हणजे की मला आधीपासून ना सरप्राईजेस खूप आवडतात, की कोणी आता माझा बर्थडे असेल काय सरप्राईज गिफ्ट दिलं, किंवा असंच आता तुम्हाला माहिती असेल प्रेमामध्ये सरप्राईजेस देतातच, पण ते त्यांना माहितीच नाही. सरप्राईज कधी गुलाब दिलं, गजरा आणून दिला, आजपर्यंत कधीच नाही. मी फक्त सांगणार उद्या बर्थडे मला ड्रेस हवा आहे, हां ठीक आहे, हे पैसे ड्रेस घेऊन ये. असं थोडी सरप्राईज द्यायला पाहिजे ना बायकोला कधीतरी सरप्राईज गिफ्ट. हीच अपेक्षा आहे? हो, नक्की पूर्ण करणार का? नक्की करणार. तुम्हाला इथे बोलायला काय, नक्की तुमच्या तीन अपेक्षा सांगा. माझी असे ॲक्च्युली असे तीन अपेक्षा असं काय नाही, एकच अपेक्षा आहे नॉर्मली की तिने आनंदी राहावं. जशी ती आनंदीत आहे तशीच ती कंटिन्यू तिने आनंदीत राहावं. आनंदी राहावं. हो, अरे क्या बात आहे. मग कुठे प्रपोज केलं? बस मध्येच. आणि ते जॉबला बीएसटी मध्ये आहेत. अरे वा, लग्न बीएसटीत नाही ना केलं? बस मध्ये. मग फिरण्याची ठिकाण कुठली होती तुमची? बस बसचा शेवटचा स्टॉप. एवढी उत्तम बीएसटी जाहिरात कुठेही होऊ शकत नाही.